नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये थोडी बेसिक माहिती बघणार आहे तर ती माहिती कशाबद्दल असणार आहे तेच तुम्हाला सांगतो आधी तर बघा बऱ्याच शेतकऱ्यांचं कॉल आलं मला आणि त्यांचा प्रॉब्लेम काय तर मिलीबग आमचा कसलाच कंट्रोल होत नाही मिलीबग गेल्या वर्षी पण बाग आमच्या फेल गेल्यात आणि ह्या वर्षी पण त्याच मार्गावर तर मिलीबगसाठी साठी आम्हाला काहीतरी उपाय सांगा ते नियोजन सांगा तर ते त्यासाठी आज व्हिडिओ हे बनवतो मी तर व्हिडिओ जास्त महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सीताफळाबद्दल असेल दुसऱ्या कोणत्या पिकाबद्दल असेल तर ती सगळी माहिती आपल्या ह्या चॅनलवर मिळते तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेल आयकन दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल तर बघा काय होतंय मिली बघ सीताफळात जर सगळ्यात प्रथम आपण रोग जर बघितला तर मिलीबग जास्त त्रास देतो आणि मिलीबगला आपल्याला येण्याआधीच काय नियोजन करायचं बाय चान्स आला तर आल्यापासून पुढचं नियोजन कसं करायचंय पूर्ण शंभर टक्के आपल्याला ते मिलीबग सगळा नष्ट करायचा आपल्या बागत तर काय करायचंय कोणतं औषध फवारणी करायची कोणतं नियोजन करायचं आहे त्याला तर ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो बघा बागा। आपल्या बागाचं सेटिंग जर बघितलं तर ह्या पद्धतीनं सेटिंग आहे हे बघा असं सेटिंग झालेलं आहे आणि सगळं सेटिंग मोठ्या फांदीला झालेलं आहे हे बघा आणि फळ साधारणतः शंभर ग्रॅमच्या वर फळ गेलंय शंभर दीडशे ग्रॅम आणि तुम्ही फळाची साईज बघितली गोल आकार बघितला तर पूर्ण गोल आकार व्यवस्थित आहे आणि प्रत्येक फळ सेम दिसतंय आता आगमाग फळ लागलेलं आहे तरी पण फळ सेम दिसतंय आपला मागचा व्हिडिओ जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं काय व्यवस्थापन करायचं काय नियोजन करायचे तर बघा असं सेटिंग आहे आणि मेली बघ तुम्हाला कुठंच दिसणार ना आपल्या बागत तर मी काय नियोजन केलेलं आहे काय नाही ते सांगतो तुम्हाला शेतकरी मित्रांनो बघा आपल्या बागेत जर बघितलं तर आपण तणनाशक मारून तण तणाचा नायनाट केलेला आहे तर इकडे बघितलं तर तन्नाश तण दिसत तुम्हाला बघा असं तण ठेवायचं नाही आता ह्या बागेत जर हिथं जर बघितलं तर हिथ तण दिसत नाही गेलेलं आहे बऱ्यापैकी आणि तिकडं तणनाशक मारलेलं पण ते मेल नाही गाऊन पावसाला त्याच्यामुळे ते राहिलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आ, बागत तण ठेवायचं नाही गवत ठेवायचं नाही पूर्ण गवत काढून घ्यायचं बाग स्वच्छ ठेवायची बाग जेवढी स्वच्छ ठेवचाल तुम्हाला तेवढा मिलीबग त्रास देणार नाही आणि काय होतं झाडाच्या त्या तणाच्या बुडात मिलिबग तयार होतो त्याच्यामुळं जा मिलिबग जास्त येतो आणि तिथून परत बारकी पिल्ल त्याची बुडावणी वर जाते त्याने वर गेल्यावर आपल्याला त्या फळाला अटॅक करतात तर ती झाली तण काढायचंय आणि दुसरी गोष्ट छाटणी करताना आपल्याला लक्षात घ्यायचं आता ही जर फांदी पुढची बघितली तर तुम्हाला जवळ जाऊन दाखव ह्याला माल लागलेला नाही बघा ह्या फांदीला माल लागलेला नाही कुठंच ला माल दिसत नाही तुम्हाला तर ही फांदी जी आहे का ह्याला जर चान्स माल लागला असता आणि ही फांदी कुठे गेली असती अशी जमनीव टिकली असती जमनीव जर फांदी टिकली तर समजून जायचं मिलीबगचा चायटॅक वाढणार आहे आपल्याला जास्त वाढणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं जी आपण फळ छाटणी करतो सुरुवातीला जूनला असेल मेला असेल तर ती काय करायचे ती खालची जी फांदी आहे का ती फांदी काढून घ्यायची आमच्याकडून ही चुकून राहिलेली ते तर बाकीकडे जर बघितलं तुम्हाला तर खालनी बाग पूर्ण एक दोन फूट मोकळी दिसते तर तशी बाग मोकळी ठेवायची आता ह्या वर्षी जी अशी फांदी आलेली राहिलेली चुकून छाटणीच्या नंतर तर ही फांदी काढून आणि सगळी बाग वर लावायची तर सगळ्यात पहिल्यांदा जी फांदी खाली खिटती ती लगेच काढून घ्या दोन दिवसात त्याच्यामुळं पण आपल्याला मिलीबग अटॅक जास्त होणार आहे ती काढून घ्या ती काढल्यानंतर तुम्हाला सांगितलंच गवत काढून घ्या तर मित्रांनो तर हे झालं बेसिक गोष्टी टेप काय काय शेतकरी बुडाला सेलो टेप लावतात ऑइल लावतात ग्रीस लावतात तर ते त्याचा काय आपण उपयोग कधी केलेला नाही टेप लावलेला पण एवढा काय असा खास रिझल्ट आपल्याला गावला नव्हता त्याच्यामुळं मी ती लावणं बंद केलं आणि शेतकरी मित्रांनो थोडी औषधं येण्याआधीच औषध फवारणी केली किंवा मग ड्रिपनी सोडली काय काय आहेत मी तुम्हाला सांगतोच व्हिडिओमध्ये जाऊन तर ती जर सोडली तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळणार येण्याआधी सोडल्यानंतर रिझल्ट आपल्याला एक नंबर मिळतोय जेवणे तयार नाही झाला तयार होण्याच्या आधीच त्याची अंडी नष्ट केली तर तिथून मोहर वाढणार नाही त्याच्यामुळं मिलीबग येण्याआधीच सेटिंग झाल्यानंतर तिथून मोहर तुम्ही मिलीबगचं ट्रीटमेंट चालू करा तुम्हाला मिलीबग शेवटपर्यंत त्रास देणार नाही तर त्यासाठी मिलीबग न येण्यासाठी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वर फोटो दिसत असेल आनंद आहे तर तुम्हाला नंबर देतो खाली तर त्या नंबरला कॉल करा तुम्ही ऑर्डर करा ऑर्डर नाही झालं तर तुम्ही तिथं येऊन मी तिथं खरेदी करू शकताय लय कॉस्ट नाही त्याची कॉस्ट कमी सांगत नाही कमी जास्त ना होत जाते तर रिझल्ट चांगला आहे त्याचा मी स्वतः चार पाच वर्ष झालं मी एम आनंद याग्रोचं वापरतोय तुम्हाला खाली मोबाईल नंबर देतो ते बॅक्टेरिया प्रकारात येतं मेटारायझम वगैरे बवेरिया मेटारायझम आणि एक आहे त्यात ते कंटेन आहेत तर रिझल्ट चांगला आहे ती पण ही एम वापरल्यानंतर आपण रासायनिक कोणतंही वापरू शकत नाही जर एम नसेल तुम्हाला तर मोएंटो ओडी मोइंटोडे मुण म्हणून ते ड्रिपनी चालत वरणी फवारणीसाठी घ्यायचं फवारणीसाठी एक महिन्यातनी एकदा जरी फवारणी केली तरी तुमची चार पाच फवारणी होत्या पाच फवारण्या झाल्या पाच फवारण्या फक्त केल्या तरी मिलीबग कंट्रोल होऊन जाईल पाच सहा फवारण्या करा सात फवारण्या करा पण तुमच्या जर बागत जर मिलीबग आला तर काय फायदा नाही जेवढं तुम्ही फळं मोठं आणताय ही करताय तर ती सगळं फळ वाया जाणार आहे त्यासाठी पाच सहा फवारण्या होऊ द्या पूर्ण कंट्रोल मिळून जाईल पाच हजार रुपये जातील तुमचं त्या फवारणीसाठी पण तुम्हाला रिझल्ट चांगला मिळून जाईल त्यासाठी ती त्या फवारणी करून घ्या आणि हे झालं तुम्हाला वर फोटो दिसत असेल त्याचा मोमेंटो वडीचा नंतर सेल प्रो सेल प्रो तुम्हाला मुळी वाढीसाठी आणि मिलीबगसाठी पण एकदम बेस्ट ऑप्शन आहे फळाची साईज होईल आणि सेल प्रो वापरलं तुम्ही तर मी जसं व्हीबीएमचं सांगितलं तसंच कार्य करते ती जमिनीत जाऊन जमिनीतल्या अंडी असेल मिलीबग असेल ते ती नष्ट करते वर झाडाव जरी असेल पूर्ण पानापर्यंत ती हे करते मिलीबग पूर्ण गळून जातोय मारून टाकतोय तर ते सेल प्रोचं प्रमाण तुम्हाला सांगतो सेल प्रो तुम्ही एकराला अ एक लिटर वापरा एक लिटर किंवा अर्धा लिटर वापरलं तर चालेल पण प्रमाण जर जास्त असेल तर एक लिटर वापरा तुम्हाला मुळीसाठी आणि साठी तुम्हाला रिझल्ट त्याचा चांगला मिळून जाईल आणि हे झाल्यानंतर मोइंट वळीस तुम्हाला सांगितलं नाही मोहिंटवळी दोनशे लिटर पाण्याला एका लिटर पाण्याला एक एम एल घेतलं तरी चालतंय किंवा मग दीड एम एल घ्या तरी चालतंय काय अडचण नाही त्याचा रिझल्ट मिळून जाईल तुम्हाला चांगला बऱ्यापैकी तर ते झालं व्हीबीएम घेतलं तर व्हीबीएम फवारणीसाठी तुम्हाला घ्यायचं असेल तर फवारणीसाठी तुम्हाला एक एम एल घ्यायचं आहे फवारणीसाठी एक एम एल आणि ड्रिपने सोडायचं म्हणलं तर या कराला दोन लिटरचं प्रमाण आहे त्याचं रिझल्ट चांगले आहेत मी स्वतः वापरतो आहे सेल्प्रो वापरतो मोहेंटवडी वापरतोय फिबियम वापरतोय हे तीन औषधं मी वापरतो आहे तर त्यांचं रिझल्ट चांगलं मिळत आपल्याला त्यामुळे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आहे तर ही तीन औषधं तुम्ही वापरून बघा तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल जसं मी सांगितलं गवत काढून घ्यायचं आहे आणि गवताचा राडा ठेवायचा ना अजिबात फांदी जी खाली येते जशी फांदी मी सांगितली तुम्हाला अशी फांदी खाली येते जमिनीत टेकती ती फांदी काढून घ्या लगेच दोन दिवसात तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळून जाईल सेलो टेप नाही लावला तरी चालेल ग्रीस ऑइल नाही लावलं तरी बुडकाला चालेल रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल तर शेतकरी मी माहिती कशी वाटली कशी नाही कमेंट करून नक्की सांगा ना आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करत चला व्हिडिओला लाईक करत चाला तुम्ही व्हिडिओ बघता व्हिडिओला लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर ह्या दोन गोष्टी करा आणि व्हिडिओला शेअर करा शेतकरी मित्रांनो जास्त आपल्या मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद